भारत विरुद्ध इंडिया असा वाद कालपासून सुरू झालाय आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट केलंय. यात त्यांनी भारत हा शब्द अगदी ठळकपणे वापरलाय. इंग्रजीमध्ये केलेल्या ट्वीटमध्ये भारत त्यांनी कॅपिटलमध्ये लिहिलंय. या ट्वीटचं निमित्त म्हणजे फडणवीस काही दिवसांपूर्वी लडाखला गेले होते आणि तिथे त्यांनी त्रिशूळ युद्ध स्मारकाचं भूमिपूजन केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.